जवर गाई दूध देते तवरच तिला चांगलं जपणार शेतकरी, त्याला पेंड टायमाच्या टायमाला. नाही नाही ते चुकीचं आहे सर, ते हे काय कितपत चांगलं आहे कितपत वाईट आहे सर. ते सर एकदम तुम्हाला सांगतो, काल वडा आलं का नाही जलमलं की त्याला काप शटर तुम्ही एक 20-22 दिवसानंतर थोडं थोडं काय चालू करतो काप शटर नावाचं. तुम्हाला सुरुवात सांगतो मी सर, म्हणजे काल वडा झालं त्याला काप शटर पहिल्यांदा पेंट तुम्ही द्यायची, 6 महिने त्याला काप शटर चालायचं, म्हणजे क्वालिटीची कालवड तयार होतात सर. आता हे समोर तुम्ही बघताय हे कालवड सर, हे 2 वर्षाचं कालवड आहे सर. त्याला आता इंजेक्शन भरून निघलं म्हणजे 3-4 महिना असेल त्याला सुरुवातीपासून. जर 21 महिन्याचं कालवड आहे सर. ते सुद्धा जास्त झालं, ते सुद्धा जास्त झालं असं मला म्हणायचंय की त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं एवढं पण त्याला हे केलं पाहिजे असं केलं पाहिजे. आता आम्ही तेव्हा गावठ्या तो 2 छोटे कालवड आहेत तिथं, त्यांना आम्ही आता नाही घातात त्यांचा असं माझं टार्गेट आहे सर. आता आज किती तारीख आहे सर, आज जानेवारी 6 माझं टार्गेट आहे सर की 14 महिन्यात त्याला भरणार आहे मी इंजेक्शन. मग तुम्ही असं बघा ना क्यायला काय केलं काय होतं. तुम्ही काय करता कालवडांना एकच पेंट गेलेली गाय एकच पेंट माझा होय एकच पेंट. मग हे कितपत चुकीचं आहे, हे चुकीचंच आहे सर. ज्या त्या वेळेस आता कसं आहे, आता बाबा लहान मुलं आहे बारक बाळ आहे त्याला पण काय घातलं पाहिजे खायला, त्याला डायरेक्ट काला करून चटणी भाकरी असं जमणार नाही ना सर. त्या क्वालिटीनुसार त्याची कशी डेव्हलप होणार, त्यानुसारच हे म्हणजे गायांचं बी तसंच आहे सर. म्हणजे इथूनच शेतकऱ्याची प्रगती होत जाणार आहे. तुम्ही पहिल्यांदा कालवड झाला मला नंतर त्याला कॅप स्टार्टर लावा 6 महिने, त्याच्यानंतर गाभण राहण्यासाठी त्याची पूस व्यवस्थित होण्यासाठी त्याला 2 नंबर नावाची पेंट असते, तुम्ही ते 2 नंबर नावाची पेंट लावा. गाभण राहिल्यानंतर गायला 6-7 महिना चालू आहे, त्यावेळेस गाभण राहिल्यानंतर 3 नंबर नावाची पेंट असते ती पण लावा. आणि जर तुम्हाला आणखी वाटतं यायला आता शेवटचे 2 महिने राहिले ते शेवटच्या 2 महिन्यातसुद्धा म्हणजे समजा तुमची परिस्थिती चांगली आहे. आता आम्ही 2 गायांना बाबा आता आमचे डेअरीवाले तुषार दूध संकलन आहे त्यांचं बी चांगलं मार्गदर्शन असतं, तो बी आपल्या आपल्या द्वारा रेंजचा आहे म्हणजे दाद आहे ते पण त्यांनी मी सांगितलं म्हणजे नाही का हा हा तरुण शेतकरी एकदम ते बी असं ना सारखं धडपड धडपड बाबा हे ते त्यांनी मला सांगितलं की एक गोदरेजची पण एक पेंड आहे हाय क्वालिटी सर, त्याची 1-22 रुपये प्राईस आहे, यायच्या अगोदरचे 2 महिने चालले पाहिजे. त्यांनी सुद्धा बघा गायांना दुधामध्ये फरक पडला, तब्येतीत फरक पडला, म्हणजे असं आहे. पण ती कसं महाग आहे जरा पेंट तुमच्या घेण्या आहे, त्याला ट्रान्झिपेंट नावाचं असं काहीतरी नाव आहे त्याला. ज्या वेळेस आपण म्हणतो की पेंड खूप महाग आहे पण त्या माग बी कारण, त्याच्या माग कारण आहे ना सर. पेंड महाग आता तुम्ही काप स्टार्टर बघा आता घ्यायला गेलं तरी 1600-1700 रुपयाला तुम्हाला बॅग भेटते 50 किलोची. मग पण रिझल्ट चांगला आहे ना सर. समजा तुमचं 2 वर्षांनी समजा आता एक कालवड आहे, जसं तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो सर, समजा कालवड तुमचं 3 वर्षांनी भरायला आणि माझं कालवड 1.5 वर्षांनी भरायला की बाबा सांगा आता मी आता का गोट 1.5 वर्षांनी जर कालवड मग 1.5 वर्ष तुमच्या पुढे आहे ना सर. मी 1.5 वर्षांनी सगळ्यात गोष्टीने पुढं मला सांगा त्या खायला टाकाय नाही काय असेल ते सगळ्याला एक पेंट बी नाही चाललंय म्हणा असं माझं एक शेतकऱ्यांना म्हणजे म्हणणं आहे. एक पेंट नको सगळ्या शेतकऱ्यांना, म्हणजे सगळ्या गायांना प्रत्येक ह्याच्यानुसार वेगवेगळं पाहिजे वयानुसार तब्येतीनुसार. हा वेगळी पेंट त्याला जर पेंट असेल चालेल, जर मग ती माझा बी लवकर येतात सगळ्याच गोष्टी म्हणजे फायदेशीर होतात आणि अशीच प्रगती होऊन जाणार. करायचंय तर थोडं डोक्याने करा एवढं आणखी मी माझं म्हणणं आहे, म्हणजे कुठल्या बी क्षेत्रात म्हणजे डोक्याने केलं तरच माणसाची प्रगती होते, नाहीतर काय नाही. कोणी येणार हायला तुम्ही बघणार आता व्हिडिओ 2 मिनिटं आहे खरं याचं म्हणणार एवढी पेंट आणि एवढं सिमेंट आहे असं नाही. फक्त बघण्यावर घेऊ नका, थोडं सिरियसली व्हा बघा, म्हणजे 100% प्रगती आपलीच होणार आहे ना. तुम्ही केलं काय नाही केलं काय सर सर माझी तुमची प्रगती मला काय घेणं नाही, तुम्ही केलं तर तुमची प्रगती, मी केलं तर माझी प्रगती, असं थोडं स्वतः करा, थोडे जा गोठं बघा, थोडं काय करतंय शेतकरी बघा. जर तुम्हाला हाच धंदा परफेक्ट करायचा ना तर खूप सारा प्रॉफिट आहे. मला सांगा सर आता कंपनी गेला 10-12 हजार पेमेंट आहे आता याला काय हा 10-11 हजार त्यांनी बी रविवारी फोन करायचा आयला ती गाडी आली बाबा आज हे नाही असली बोंबायच सर. त्याच्यापेक्षा मग 2-3 गाय संभाळ ना बाबा, तुझी ताकद असेल 3च गाय संभाळ चांगल्या क्वालिटीच्या. त्यावेळेस त्याला त्या नोकरीपेक्षा ज्यादा नक्की पेमेंट येईल 100% येणार सर. मला सांगा 3 गाय तुम्ही आपल्या साधी गाय घेतली बाबा, आता ही अशी आहे अशी गाय बाबा 1 लाखापर्यंत गाय घेतली 20 लिटर 60 लिटर दूध दिलं गाई 60 लिटर 3 गायांचं दूध झालं सर. आता रेट कसा आहे बाबा 40 रुपये साई चौक 24 दारा सर 2400 रुपये दिवसाला झालं ना सर, म्हणजे 2500 रुपये धारा सर. 2500 मी काय म्हणतो सर, आता तुम्ही काय म्हणला की आता काल आपण पाहिला व्हिडिओ त्या टेम्बोर्नीचा 1 नंबर व्हिडिओ, तुम्ही सांगितलं याला 6 रुपये किलोने चारा मिळतोय, चारा किती खाते गाई गाईला इथले 15 किलो 15 किलो हा 1590 रुपये चारा जाऊन द्या त्यांना सर, 90 रुपयाचा चारा जाऊन द्या सर 6 रुपयाने हा एका गाईला 90 रुपयाचा 9×36 500 रुपये चारा जाऊन द्या सर, एवढं जात नाही पण 500 रुपये चारा जाऊन द्या, त्याच्यात पेंट असू द्या हे असू द्या सगळं राहत्यात ना 1500 तर शिल्लक राहत्यात ना 15-35 हजार रुपये पेमेंट झालं सर महिना तुम्हाला. कुठली कंपनी कोणा देत आहे ते 30 हजार जरी परवडलं तरी फायदा झालं ना, घरी राहते निवांत राजा मालक. आता ह्याला काय सकाळी गाय असले म्हणजे निवांत
कुठे फिरायला कुठे फिरायला माणसं म्हणजे गया असल्यावर महाराज हां नाही नाही बरोबर आहे त्या अम्मानाचा मालक आहे बरोबर आहे हां शेतकरी राजाच नाही शेतकरी राजाच आहे आता आम्ही अभ्यास करून करून आमचं हे झालं पण नाही नाही ही असं नाही किती जरी नोकरी मोठी लागली तरी मला वाटत नाही मी माझ्या भावापेक्षा पुढे जाईल म्हणून जास्त कमवत म्हणजे एक रिअलिटी सांगतो असं लोक पण म्हणतात पण मला रिअलाईज झालं की बाबा ही जी करतोय ना ती कसं भारी आता त्यांनी कसं मोर कसं सिस्टीम केली सर भावानी बी असं थोडं म्हणजे नाही का बघून येते सर असं टाक्या म्हणलं सर की त्याच्यामध्ये 20 ते 21 बोत बसतात वैरण म्हणजे एका टाकीमध्ये 2 एकर बसते सर एका टाकीमध्ये 2 एकर वैरण वैरण अशा 2 टाक्या म्हणल्या ते मला सांगा त्या जर दोन्ही फुल भरून ठेवलं तर काय टेन्शन ह्याला पावसाळ्यात निवांत बसला असतोय फक्त जातो टाकीची वैरण काढतो गायला टाकतो फक्त नियोजन व्यवस्थित आहे सर तुम्ही नियोजन करा बाबा दहारचं मशीन असून द्या कटर असून द्या मोरकास असून द्या आणि ह्या पावसाळा असून द्या उन्हाळा असून द्या हिवाळा असं निवांत असतो रिलॅक्स लाईफ पुणेरी टाईप म्हणजे आपण जसं 11 झोपला म्हणजे निवांत 4 वाजता उठणार मस्त वेगळे परत इकडे तिकडे पाणी आहे का बाबा सुटलंय गय कुठले आहे का काय हे म्हणजे असं फक्त काळजी करण्याची काळजी हा टेन्शन नाही आता कंपनी जावा सर फोन आला रविवारी सुद्धा मालकाचा फोन येतो म्हणजे असं म्हणणं आहे की बाबा जे बाबा तरुण आहेत की बाबा नाही का असं ज्यांना करायचं आहे तर त्यांनी थोडं बघा जाऊन बघा थोडे रिस्क घ्या सर दादा तुम्ही बघत असता की जे कॉलेजचे पोरं आहेत शेतकऱ्यांचे ते म्हणतात माझं कॉलेज संपलंय मला नोकरीला शहरात जायचं त्यांच्यासाठी काय सांगाल की बाबा तू गावात राहून काय करू शकतो का गावात राहून करू शकतो ना सर तुम्ही जर समजा 2-3 बाबा तुझे मित्रच आहेत समजा सपोज तर बाबा तू 1-10 आहेस म्हणून मी 1-10 तू 1-10 आणि तुम्ही प्लॅन टाकू शकताय ना कसा पण साधे साधे तुम्ही समजा पनीर बनवायचं पण टाकू शकताय करायचंच म्हणलं सर त्याला कसं आहे मग त्याला चटावं लागणार थोडं पळावं लागणार मार्केटिंग बघ इकडे जा हॉटेलला भेट घे आमचं घे त्यांचं असं करावं लागणार म्हणजे उपाय चांगला आहे पण पोरांनी उगा 10-12 हजारासाठी कसं झालंय सर आता मुलांची एक तर लग्नासाठी पहिला प्रॉब्लेम असतोय गया म्हणले की प्रत्येक शेतकऱ्याकडे असं झालंय की यायला पोराला जर काम असेल जॉब असेल कंपनी असेल तर मग बाबा ठीक आहे हा मग ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही पण पोराकडे 10-20 गाय आहे त्या दूध जातंय पोरात चांगलं महिन्याला 1-2 लाख रुपये पेमेंट येते त्यावेळेस मग शेतकऱ्यांनी तो पण बघितलं पाहिजे ना मग असं जर नियोजन मला सांगा सर काय कष्ट आहे याच्यामध्ये काय सुद्धा नाही काहीच कष्ट नाही हा फक्त एकटा बघतोय गुरांचं सगळं म्हणजे वैरणीचं धारला बाबा आम्ही मनत करू ह्याला बाकी बाबा सोडायचं गळत नाही काय काय गळ्याला बघा तुम्ही गळ्यात दाव सुद्धा नाही दावच नाही सर गळ्यात दाव नाही हे कसं नियोजन हे काय दाव नाही मनानी ते काय तो का मग तिथं ते सिस्टीम केलेलं आहे आम्ही लॉक सिस्टीम ज्यावेळेस गायनला आपण आता 5:30 टायमिंग असतं आमचं 5:30-6 वाजता 6 वाजता बरोबर ती गव्हाण वगैरे व्यवस्थित झाडून घ्यायची कटागट सकाळ थोडंफार काय कचरा वगैरे राहिला असेल तर आणि खाय टाकायचं सर खाया टाकलं की आपोआप सगळ्या गाय येतात तिथे आठ सगळ्या सगळ्या आले की एक लॉक सिस्टीम एक लॉक खाली ओढलं सगळ्या गाय लॉक होतात मग परत जोपर्यंत मालक सोडत नाही ना तोपर्यंत गाय भारी बाहेर मालकाने ज्यावेळेस लॉक वरती करणं त्यावेळेस ती बाहेर म्हणजे एक ऑटोमॅटिक सिस्टीम आता हा ते तर हे एकदम भारी म्हणजे असं मला वाटतं की बांधण्याचं सोडण्याचं होत का सर जा बांधा धरा एक गाय इकडे जाते तर एक तिकडे जाते जर असं नाही का आणि एकदा त्यात आत गेली गाय की म्हणजे बाहेर सुटणे बांधणार नाही परत जवळ चारा संपत जोपर्यंत चारा संपत नाही जोपर्यंत मालक सोडत नाही तोपर्यंत चारा जरी संपला तिथे थांबायचं मालकाने ज्यावेळेस सोडलं ना त्याच वेळेस त्यातनं बाहेर निघलं म्हणजे सिस्टीम म्हणजे ह्यानी सिस्टमॅटिकली बघून आता हे बी कसं आहे फिरणं वगैरे असतंय त्याच्यामुळे ह्यानी मग सिस्टमॅटिकली बघून हा अनुभव घेतलं हा ह्यानी स्वतः जाऊन ते बघितलं केव्ही केलं असं आहे ठीक आमची फक्त थोडी मदत आमचं शिक्षण जास्त म्हणून आम्ही थोडं नाही सांगा ह्यांना की असं करा सिमेंटवरती काम करा बाबा सगळ्या हाय क्वालिटीच्या गाय आहेत सर आणि हे आमच्या शेतकरी दादांसाठी सांगा की तुमच्याकडे साधारणतः किती जातीच्या आणि किती पिढीतल्या गाया आहेत आता सर तुम्हाला सांगतो म्हणजे माझ्या जन्मापासूनच जवळजवळ 91-92 पासून वल्लांचा व्यवसाय आहे अगोदर 4-5 गाय होते आपल्या असंच मग आता 1-2 वर्षापासून जर थोडं आम्ही डेव्हलप केलं सिमेंटवरती आता तर काम चालू केले पण डेनमार्कचे वगैरे सिमेंट भरल्यात एबीएस डेनमार्क ह्याचे चालू आहेत आणि बाईकचे पण चांगल्या क्वालिटीचे सिमेंट आहेत अक्षयदीप म्हणा बुल आहे तो पण चांगला आहे त्याचे पण भरल्यात आम्ही आता आता आपण बघतो की तुमच्या गोट्यावरती मगाशी तुमचे दादा बी म्हणले की मॉइश्चराइज होत नाही हा होत नाही ही एकच नंबर काम झालं सर ते मॉइश्चराइज जर झालं तर खूप खर्च होते सर गुरांना म्हणजे एकदम हाय क्वालिटीचे इंजेक्शन हा सड जातात परत इंजेक्शनच्या प्राइस पण खूप वाढले सर आता जर एकदा झालं की मग ह्याच्यातच शेतकरी लॉस मध्ये जातोय लॉस मध्ये जाण्याचं कारण म्हणजे काय सर हे मॉइश्चराइज होणं थोडं नॉलेज कमी असणं का थोडं समजा का सुजली लगेच बघा ना तुम्ही घरच्या घरीच उपाय करा तसे टुपच काय साधारण प्रकार घरच्या घरी म्हणजे सोडायचा
कव्हर होऊन जाते, ट्रॅक्टरची गरज लागत नाही. हे म्हणजे हे तुम्हाला माहित पाहिजे सर, ही गोष्ट ह्यांनी सांगितली की बाबा आता तुम्ही धारल बसलाय सर, गायच्या सडामधून थोडं थोडं बाबा असं आपलं गाठी यायला लागलं सर, कळतं लगेच लगेच कळतं जाम झाली कस लगेच सुज कळे. 100 रुपये टू पाचची हाय क्वालिटी सर, क्वालिटीच वापरायची सर. उगत गेलाय 5-25 झाली आणि टू तसं हाय क्वालिटी पेक असते 50 जर आपण बंचमध्ये घेतल्या त्या बंचमध्ये आणून ठेवलं सगळ्या म्हणजे आम्ही औषध वगैरे सगळे बंचमध्ये आणून ठेवतो, स्वस्त भेटतात आम्हाला. ते आपल्याला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी ती सोडायचं बाबा, ते लगेच मस्टर लेक वगैरे चोडायचं असं आहे. म्हणजे ते मग डॉक्टर येत नाही ना, डॉक्टरची गरज नाही. म्हणजे काय गरज मला सांगा डॉक्टरांची, जवळजवळ शेतकऱ्यांनी स्वतः डॉक्टर होण्याची, स्वतः डॉक्टरांची होण्याची गरज आहे सर. मला सांगा ते टूप घेऊन आलो तर ते त्याच्यावर किंमत मला 150-200 रुपये 120-125 रुपये मेडिकल मध्ये गेलं जर बंच मध्ये जर तुम्ही घेतलं तर सर तुम्हाला ते 90 रुपयाला भेटते. झाले 90 रुपये मला सांगा ते तुमचे 20-30 रुपये. डॉक्टर आला की 100 रुपयाच्या खाली कमी घेत नाही. डॉक्टर म्हणणार आला नाही इंजेक्शनची गरज आहे, ते आपल्याला माहिती आहे ना सर. आपण यावरती व्यवसाय करतो, इंजेक्शनची काय गरज नसते सर. मस्टर लिप झाला ना म्हणजे दय जर स्ट्रॉंग झाला खूपच हे झालंय तर मग मस्टर डॉक्टरला बोलवा. पण आता तुम्हाला जाणवलं यायला झालंय बाबा, आता सकाळी ओके होती ना, आता सुजली का त्यावेळेस तुम्ही बाबा ते टूप सोडा, मस्टर लिप सोडा, म्हणजे असा रिझल्ट चांगला आहे त्याने.